राज्यातील उसाचा प्रश्न पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आणि दरवाढीसाठी स्वाभिमानीची आंदोलन सुरू आहेत शेतकरी संघटना आणि कारखानदारांमध्ये काही दिवसांपासून आता बैठकी सुरू होत्या मात्र या बैठकी निष्फळ झाल्या आणि त्यानंतर आज पुन्हा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेणार आहेत आज पुन्हा ऊस प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे याच मुद्द्यावर थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आमच्या मुद्दा या विशेष कार्यक्रमामधून तर आता आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमधून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर सध्या आता कोल्हापूरमध्ये हा मुद्दा उसाचा मुद्दा पेटताना दिसतोय शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांची काय मतं आहेत कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांसाठी खर तर आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे कारण यापूर्वी दोन बैठका ज्या आहेत त्या कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये झालेल्या आहेत त्या दोन्ही बैठका निष्फळ ठरलेल्या आहेत मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काल हुपरी या ठिकाणी भव्य अशी सभा झाली आणि या सभेच्या माध्यमातून आता सरकारला आणि प्रशासनाला कारखानदारांना इशारा देण्यात आलेला आहे येणाऱ्या रविवारी चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यामुळे नक्कीच आजची ही बैठक जी आहे ती यावरतीच तोडगा काढण्यासाठी खरं तर आयोजित केली आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे आपण थेट शेतकऱ्यांकडून सुरुवातीला हे शेतकरी दाखवतो कोल्हापुरातले आहेत ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडून या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आजची बैठक खूप महत्वाची आहे काय अपेक्षा आहे या वर्षीचा गळीत हंगाम संघर्षाच्या मैदानामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले साखर कारखानदार आणि महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांनी खरं तर तो संघर्षाच्या मैदानात उभा केला सात ऑक्टोबरला राजू शेट्टींनी पाचशे बावीस किलोमीटरची पदयात्रा काढली गतवर्षीच्या तुटलेल्या उसाला चारशे रुपयेचा दुसरा हप्ता आणि वजन काट्या ऑनलाईन व्हायला पाहिजेत ही मागणी घेऊन सतरा दिवस ऑक्टोबरच्या रणरणत्या उन्हामध्ये ते पाचशे बावीस किलोमीटर चालले सात नोव्हेंबरला झालेल्या ऊस परिषदेमपर्यंत साखर कारखानदाराने त्याला कोणत्याही स्वरूपाचा होकार दिला नाही त्यानंतर दोन बैठका झाल्या पाठीमागला आम्हाला देताच येत नाही असा त्यांनी सूर लावला त्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सगळ्या कारखान्यांचा अभ्यासू डाटा घेऊन त्यांच्या यमडींच्या समोर आणि साखर कारखान्याच्या चेअरमनंच्या समोर मांडला पण त्यालाही त्यांनी ठेंगा दाखवला आता जे काय होणार आहे ते संघर्षाच्या मैदानामध्ये होणार आहे आणि आज मी सोशल मीडियाला आणि तुम्हाला विश्वास देतो गत है है। की गतवर्षीच्या गळित हंगामातली आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन मिटणार नाही नक्कीच आजची ही बैठक आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे या बैठकीकडून काय अपेक्षा करत आहे जर या बैठक पुन्हा एकदा निष्फळ ठरली तर मात्र अनेकांचा ऊस या ठिकाणी असणार आहे त्या ऊसाचं नेमकं काय होणार काही झालं तरी आम्ही स्वस्त बसणार नाही आणि माघार घेणार नाही ह्या काही हो इतके त्यांना आम्ही आम्ही पण काहीतरी घामाचे मोल घेतल्याशिवाय बसणार नाही काय नेमकं तुमची देखील आपण देखील शेतकरी संघटनेत अनेक वर्ष काम करताय शेतकरी आहात ऊस उत्पादक आहात किती अपेक्षा आहे आजच्या या बैठकीकडून कारण तर अनेक कारखानदारांनी जे आहे ते चौतीसशे रुपयापर्यंत दर दिलेत महाराष्ट्रातल्या काही कारखान्यांचं उदाहरण देता येईल मात्र कोल्हापुरात हे दर जे आहे ते मिळत नाही आपण ठाम आहे आणि काही मोजक्या कारखानदारांनी जरी चौतीसशे रुपयेपर्यंत दर जरी जाहीर केला असला तरी महाराष्ट्रातल्या बऱ्याच कारखानदारांनी अजून जाहीर केलेलं नाही पण त्यांना हे सगळं माहिती आहे की उसाची न शेती न परवडणारी शेती आहे रासायनिक खता असली एकूण शेतीचा एक टनाचा उसाचा खर्च आतूनत वाढलेला आहे न परवडण्यासारखी शेती आता आहे म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांना अजून आता सुद्धा आपल्या इकडे कोल्हापूर मध्ये सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ आले तरीसुद्धा हे कारखानदार जागे होत नाहीत शासन जागे होत नाहीत शासनास तरी अजिबात शेतकऱ्याकडे करे लक्षच नाही त्यांच्या राजकारणामध्ये ते आदला बदल करण्यामध्येच ते रंगलेले आहेत आणि माझी स्पष्ट असं मत आहे की गेल्या वर्षीची चारशे जो दुसरा हप्ता राऊ मागितलेला आहे इतकं मोठं यावर्षी ते पाचशे बावीस किलोमीटर चालले त्यांच्या पायाला फोड आले रक्तबंबाळ झाले डॉक्टरांनी त्याला चालायला नको म्हणून सांगितलं तरीसुद्धा शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी शेतकऱ्याचे दैवत असणारी राव सिटी चालत राहिले सात नोव्हेंबरला ऊस परिषद झाली आणि तरीसुद्धा यांना अजिबात त्यांच्या पैसे नाहीत असं काय अजिबात नाही आहे संपूर्ण हिशेबा साहेबांनी चारशे रुपये गेल्या वर्षीचा हप्ता मागितलेला आहे आणि या वर्षीच्या अडव्हान्स साहेबांनी पस्तीसशे रुपये मागले आहे हे घेतल्याशिवाय आमच्या उसाचं काही वाटेल ते झालं तरी चालेल पण फुकापासरी कोणतरी म्हणतोय म्हणून आता ऊस द्यायला तयार नाही बऱ्याच गाव संपूर्ण गावामध्ये आपल्याकडे ऊस तोड संपूर्ण बंद आहे शेतकऱ्यांनाच असं ठरवलेलं आहे की गेल्या वर्षीचं चारशे रुपये मिळाल्याशिवाय आणि उसाचं एकूण आंदोलन मिटल्याशिवाय शेट्टी साहेब म्हणतात ते सत्य झाल्याशिवाय आम्ही उसाला तोड घेणार नाही पाणी नाही वगैरे हे सगळे झूट बातम्या आहेत हे सगळे अफोवा आहेत आपल्या काळामोडी धरण राजाने संपूर्ण भरलेलं आहे तुर्तात कुठली आणि पाऊस आपल्याकडे भरपूर आहे एक महिना तरी ऊसाला पाणी द्यायची गरजच जाता दा नाही आहे त्यामुळे पाणी कमी वगैरे किंवा शेतकरी ऊस तोडायला आता ताय झाला आहे काय नाही फक्त ह्या राजकारण्याने अफवा पसरलेल्या आहेत या अफवेवर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि ठाम राजूशिटींच्या पाठीमागे राहावं निश्चितपणे तुमचं कल्याण होईना ते गेल्या वर्षी चारशे रुपये या यावर्षी पस्तीसशे रुपये तुम्हाला मिळतील एवढी मी या ठिकाणी तुम्हाला हमी देतो नक्कीच आजची ही बैठक आहे त्यात काही तोडगा निघेल आपण दोन पावलं मागे याल देखील तयार आहेत मात्र कारखानदार जे आहेत ते मात्र आत्ताचा हिशोब जो पूर्ण झाला त्यामुळे आम्हाला काहीच देता येत नाही अशी त्यांची भूमिका आहे हे सगळं होत असताना जर यातून तोडगा नाहीच निघाला तर टोळ्या देखील मोठ्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये आलेल्या आहेत त्या देखील परत जाण्याची भीती आहे या सगळ्याकडे तुम्ही शेतकरी म्हणून आता काय नाही आता काय झालेलं आहे राजू शेट्टीवर जो विश्वास शेतकऱ्यांनी दाखवलेला आहे तो अगदी मोलाच आहे आणि विषय म्हणजे असा आहे की आम्ही आमच्या गावागावात आमचे सर्व शेतकरी बांधवांनी तोडी घ्यायच्या नाही असा निर्णय केलेला आहे ठाम निर्णय घेतलेला आहे कारखान्याची यंत्रणा पोलीस स्टेशन असे म्हणजे त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण अजिबात याच्यावर आम्ही ठाम राहिलेले आहेत त्यामुळं ह्यावेळी आम्ही कमीत कमी मागचे पैसे घेऊन मागचे चारशे घेऊन जसं राजू शेट्टी साहेबांनी हिशोब सांगून त्यांना जे पटवून दिलेलं आहे तेच आता या निर्णय हे स सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्यामुळं ह्यावेळी जरूर साडेतीन हजार हे म्हणतात सुरुवातीला पण आणि नंतर दे देताना काहीतरी काटचाट करतात तर यासाठी सगळ्या शेतकऱ्यांचा पूर्ण या आमच्या भागातला राजू शेट्टी साहेबांना अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा नक्कीच आहे अनेक शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे एकीकडे एक हे सगळं सुरू असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळं सुरू आहे असा आरोप देखील होतोय खरंच हे शेतकरी जे आहे ते आपण पाठिंबा देत आहे काय नेमकं वाटतं हे सगळे राजकारण सुरू आहे अशी टीका आपल्यावरती मला एकच मराजा आहे साहेबांच्यासाठी राजू शेट्टी साहेबांसाठी या शेतकरी संघटना जे आहे हे आंदोलन आम्ही उभा राहिलेलो होतो पंधरा दिवस मी जेल बोकलाय संभाजी पाटील कावणे रातचा दिवस आम्ही करतोय मुलाला त्या उसाला आम्ही सांभाळतोय फक्त दर द्यावा कुणाच्या कोण घराला देऊ शकत नाही मोलाचा वाटा ह्या शेतकऱ्यांचा आहे आणि तिने खरू कर राजू शेट्टी जे उतारतात हे कशासाठी हे फक्त शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही असं धरलंय की ऊस द्यायचं नाही ऊस कुठं जायच नाही का करावीत नाही आजचा उद्या फक्त जाऊ शकतोय फक्त शेतकऱ्यांनी सुद्धा थांबव शेतकऱ्यांना आरोप जो आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटने यांच्यावर होतोय की ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यासाठी हे सगळं सुरू आहे अरे हरामखोर राजकारण्यानो गेले अडीच ते तीन महिने झालं या ऊस दराचा प्रश्न चिघळलेला आहे गेले अडीच महिने आपण वेगवेगळ्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसला मिटिंगा घेतल्या पदयात्रा काढल्या निवेदनं दिली असल्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा या गेंड्याच्या कातडीचं सरकार दखल घ्यायला तयार नाही आणि त्यातनं राजकारणाचा अर्थ काढाल्यात अरे हराम करो शेतकऱ्यांना मत कुणाला द्यायचं होतं त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि जर तुम्हाला जर ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर बोलायला वेळ नसेल तर कुठल्या तोंडानं तुम्ही राजकारण करणार आहे आणि पुढं सहा महिने लोकसभा असताना त्याचा आधीच तुम्ही आता डांगडोरा पिटा लागला आहे आणि कोण त्याचं श्रेय घेतं ह्याच्यासाठी तुमची चढाओढ लागली आहे तुम्हाला शेतकऱ्यांच्यासाठी देणं घेणं काही नाही आहे गेले अडीच ते तीन महिने शेतकरी उन्हात त्या फिरत्यात त्यांचा दर मागाल्यात ह्या हे या दरात शेतकऱ्यांना अजिबात शेती ऊस शेती परवडत नाही त्यांच्या मुलांची लग्न होणं झाल्यात त्यांचं शिक्षण खोळंबल्यात त्यांच्या हातात पैसा नाही आहे ह्याच्याशी काय देणं घेणं नसताना असले चुकीचा अर्थ राजकारण्याने जर काढलेत तर यांच्या इतके नालायक माणसं या समाजात दुसरी कुठले नाहीत हे सगळे प्रश्न आपण पाहिलेले आहेत आपण गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन कवर करतोय अनेक शेतकरी जे आहेत ते आपल्या मागण्यांवरती आता ठाम पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता आजची एक बैठक देखील महत्वपूर्ण आहे त्या बैठकीमध्ये देखील आता काय तोडगा निघणार हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण यामध्ये जर तोडगा नाही निघाला तर मात्र शेतकरी आपला ऊस शेतामध्येच करपून जाळ झाला तरी चालेल मात्र आम्ही ऊस देणार नाही याच भूमिकेवरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद शेखर तुम्ही केलेल्या या बातशीतीसाठी तर आपण बघतोय कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी या संतप्त भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळेच आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय